हे मनीषा संतोष कांबळे, हे माझे यजमान संतोष कांबळे, माझी मुलगी सानिका, माझे भाऊजी अविनाश कांबळे, माझी मोठी बहीण तेजश्री कांबळे आणि हे आमचं आनंदी कुटुंब। खरं तर इथे घर घेण्याआधी आम्हाला बरीशी प्रश्नचिन्ह होती, कारण आम्ही बेळगावचे आहोत तो आमच्यासाठी हा वेगळा रूट होता, पण इथे आल्यानंतर इथे एक वेगळाच अनुभव मिळतो प्रत्येक वेळेला आल्यानंतर। यांची सर्व्हिस म्हणा किंवा यांची जी पद्धत आहे रिस्पॉन्स करायची ती अतिशय चांगली आहे। म्हणजे डेव्हलपर सारखी नाही आहे फ्रेंडली, इट इज लाईक अ फॅमिली, एक्सटेंडेड फॅमिली। म्हणजे फक्त आम्हीच नाही, आमच्यासोबत आज आमचं परिवार, मित्र परिवार जे पण आमच्यासोबत गेल्या वर्षभरात आले तर त्यांनी इथलं सगळं जे तुमचं योगदान आहे ते बघून इतके सगळे भारावून गेलेले आहेत, म्हणजे सगळे आनंदात आहे। खरं तर इथे घर घेणं हा एक निव्वळ योगायोग होता। माझे मित्र मिस्टर कापसे यांच्या घरी मी 2018 मान्सून मध्ये आलो होतो आणि इथलं वेदर धुकं वगैरे पाहून फार बरं वाटलं आणि इच्छा झाली की ते घर घ्यावं। खूप चांगला अनुभव, अतिशय चांगला, म्हणजे मालकांपासून त्यांचा जो फ्रंट ऑफिस स्टाफ आहे सगळे सगळे हाऊसकीपिंग एकूण एक इतक्या योग्य रीतीने खूप चांगल्या प्रकारे सगळी मदत करतात। वेळेवर आम्हाला कशाची कंप्लेंट नाही। आज म्हणजे 2 वर्ष आम्ही इथं येतोय, 1 वर्ष झालं आमचं घर आता तयार होऊन, पण त्याच्या आधीच 1 वर्षाची घराची तयारी चालू होती घर बांधण्याची, तर इतकं सहकार्य मिळालेलं आहे सगळ्यांचं, खूप चांगला अनुभव आहे। म्हणजे कुणाला आणखी चार जणांना आम्ही सांगू शकतो, जर घर घ्यायचं प्लान करत असाल, एखादा बंगला बनवायचा आहे तर व्यंकटेश नगरीत या आणि तिथे स्वतःच एक स्वप्नाचा बंगला इथे तुम्ही उभारू शकता। या ठिकाणी घर घेण्यासाठी पहिल्यांदा सगळ्यांच्या मनात थोडी शंका होती, परंतु आम्ही पावसाळ्यात ज्या वेळेला आलो त्यावेळेला संतोषचं म्हणणं होतं की पावसाळ्यात इकडचा एरिया खूपच सुंदर होता। त्याच्यानंतर मी स्वतः पाहिल्यानंतर मी लगेचच संतोषला सांगितलं की संतोष या ठिकाणी डन करून टाकूया, पण त्याच्यानंतर परत विचार करण्याची काही गरज नाही, खूपच सुंदर एरिया आहे, त्याच्यापेक्षा सुंदर इकडची लोक आहेत, त्यांनी खूपच सुंदर सहकार्य करून हे अगदी वास्तू म्हणजे घडून आणली आणि आता ह्या वास्तूचा आनंद आम्ही सगळेजण घेतोय। असं वातावरण बघितलं तर अगदी निसर्गाच्या खुशीतच आहोत। शेजारी बाहुली डॅम आहे, मुंबई पुणे रोड सॉरी मुंबई नाशिक रस्ता आहे आणि नवीन रस्ता पण होतो, त्यामुळे ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुम्ही म्हणाल तर अगदीच म्हणजे सुंदर अनुभव। थँक्यू व्हेरी मच। आवडला आणि मला मी एकदम हॅपी।